अमनेर तालुक्यातील नवसंजीवनी देणाऱ्या पाडळसरे धरणाच्या प्रत्यक्ष कामासह सात उपसा सिंचन योजना गावांचे पुनर्वसन व भूसंपादन कामास गती देण्याचा निर्णय जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मुंबई येथे झालेल्या बैठकीत घेतला आहे मंगळवारी जलसंपदा विभागाच्या दालनात तापी खोरे विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पाडळसरे धरणासंदर्भात विशेष बैठक घेतली त्यात विविध निर्णय घेण्यात आले या बैठकीत आमदार अनिल पाटील यांच्यासह हो तापी पाटबंधारी विभागाचे सचिव व अधिकारी उपस्थित होते अमनेर येथील बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने केंद्र सरकारनं लादलेल्या एनआरसी सी सी, सी कायद्याला विरोध करण्यासाठी पुकारलेल्या भारत बंद आंदोलनाला बुधवारी शहरात प्रतिसाद सकाळी बाजारात होता मात्र दुपारनंतर दुकाने हळूहळू सुरू झाली धुळे रस्त्यावर बीएनसी कॉलनी समोर आमदार अनिल पाटील यांच्या घराकडे जाताना कॉर्नरवर नगर परिषदेची पाईपलाईनवर व्हॉल लीक असल्यामुळे रोज शेकडो लिटर पाणी वाया जात आहे ज्या पाण्यासाठी अमळनेरकर नगर परिषदेला कर भरतात तेच पाणी या भागात जे उतारू लोक उतरले आहेत ती अगदी मोफत वापरत आहेत इतकेच नव्हे तर त्या महिला भांडी आणि कपडे रस्त्यावर धुताना दिसून येतात नगर परिषदेने त्यांच्यासाठी केलेल्या सुविधा पाहून त्यांनी पालिकेचे आभार मानले असावेत यात शंकाच नाही अमोनेर येथील जी एस हायस्कूलच्या शैक्षणिक वर्ष एकोणीसशे सत्त्याहत्तर ते एकोणीसशे त्र्याऐंशी दरम्यान असलेल्या इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सव्वीस जानेवारी निमित्तानं आपल्या गुरुजनांबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि जुन्या मित्रांच्या गाठीभेटीसाठी स्नेहमिलन सोहळा आयोजित केला होता या बॅचच्या विद्यार्थ्यांनी एकमेकांच्या संपर्कासाठी व्हॉट्सअपवर राजेंद्र चौधरी यांनी ग्रुप बनवला आहे सदर मिलन मेळाव्याच्या माध्यमातून जुने मित्र भेटल्याने एकमेकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता नागरिक हे अनुभवांची असून व समन्वयानं समाज व देश उभा राहू शकतो ज्येष्ठ नागरिक हे आपले आधारस्तंभ आहेत असे प्रतिपादन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार सेवा विभागाचे संचालक डॉक्टर मनीष जोशी यांनी केले धंदाई महाविद्यालयातर्फे आयोजित ज्येष्ठ नागरिकांच्या एक दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते यावेळी वता पाटील डी टी चौधरी डी डी पाटील प्राचार्य डॉक्टर प्रमोद पवार ज्येष्ठ साहित्यिक कृष्ण पाटील ॲडव्होकेट जी जी चौधरी आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते याप्रसंगी पारोडा येथील सध भाऊसार ग का सोनवणे बनसीलाल भागवत शिवलाल राजधर पाटील किसन बाविस्कर आणि रतिलाल भाऊसार यांना ज्येष्ठ नागरिक सम्मान देऊन गौरव करण्यात आला तर याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्राध्यापक लीलाधर पाटील यांनी केलं पातोंडा परिसर विकास मंचतर्फे आयोजित सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेत पातोंडा परिसरातील सुमारे सातशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता दरवर्षी मंचमार्फत ही परीक्षा घेतली जाते तर विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेबाबत जाणीव निर्माण व्हावी यासाठी परीक्षेचं आयोजन केलं जातं तर स्पर्धा परीक्षेसाठी विलास सर उमेश सर अमित सर भूषण सर पंकज पाटील अक्षय बिरारी गोलू बोरसे प्रकाश महाजन यांचे सहकार्य लाभले ग्रामीण भागात शवपेटीची सुविधा नसल्यामुळे अनेकदा मृतदेहाची अवहेलना होते यामुळं शवपेटीची अडचण लक्षात घेऊन अमळनेर येथील संजय तानीराम सोनवणे आणि भारती संजय सोनवणे यांनी वडील व स्वातंत्र्य सैनिक असलेले कैलासवासी तानीराम तुकाराम सोनवणे यांच्या स्मरणार्थ फापोरे ग्रामपंचायतीला शोपेटी लोकार्पण केली आहे यामुळे गावानं या दाम्पत्याच्या गावान दातृत्वाला सलाम केला आहे यावेळी बाळासाहेब आधार पाटील राजाभाऊ फापोरेकर जे एस पाटील जितेंद्र पाटील यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते अमोनेर शहर आणि तालुक्यातील बातम्या पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा अमोनेर सेवन न्यूज